मी के जी कप्ते प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार। मित्रांनो, मी आपल्याला विविध योजना ज्या शासनातर्फे राबवल्या जातात त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन येत आहे। उद्योगासाठी आणि उद्योगाशी संबंधित जे काही योजना असतात त्याची माहिती तुमच्या समोर एकसारखा माझ्या व्हिडिओद्वारे घेऊन येत आहे। मला वाटतं की ते आपल्याला आवडतच असतील, आपण नक्की पाहत असाल। आज पण मी तुमच्या समोर एक वेगळी योजना घेऊन आलेलो आहे, जरी ती उद्योगाशी संबंधित नसेल तरी ती अत्यंत जिव्हाळ्याची आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या गरजेची आणि त्याला हवी हवीशी जी योजना आहे त्याच्याबद्दलची माहिती तुमच्या समोर घेऊन येत आहे। मित्रांनो, मला बरेचसे फोन आहेत आणि त्या फोनमध्ये हे विचारलं जायचं की शेती खरेदी करण्यासाठी कुठली योजना आहे का। तर मला आता मी शोधल्यानंतर जी योजना सापडली ती योजना तुमच्या समोर घेऊन येत आहे। माझ्या माहितीप्रमाणे ही योजना जस्ट आत्ताच लॉन्च केलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाने। आपल्याला माहिती आहे की देशातली सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यांनी ही योजनेची सुरुवात केलेली आहे। काय आहे योजना ही बघूया मित्रांनो। योजना अशी आहे की जे छोटे शेतकरी आहेत, स्मॉल म्हणजे छोटे शेतकरी, मार्जिनल फार्मर म्हणजे अल्पभूधारक आणि ज्यांच्याकडे शेती नाही आहे पण शेतीमध्ये काम करणारे कामगार ज्यांना म्हणतो आपण, ज्याला ॲग्रिकल्चर लेबर म्हणलं जातं, यांच्यासाठी या लोकांना शेती खरेदी करता यावी म्हणून ही योजनेची स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरुवात केलेली आहे। मित्रांनो, मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तर ही अशा प्रकारची पहिली योजना, फर्स्ट योजना आहे आणि मग ही योजना तुम्हाला कळलीच पाहिजे म्हणून मी तुमच्या समोर घेऊन येत आहे। काय आहे नेमकी योजना? तर आपण ह्या योजनेमध्ये शेती खरेदी करू शकतो आणि त्यासाठी कर्ज घेऊ शकतो, ज्यामध्ये आपण जी सध्या आहे शेती अशी कोणतीही शेती खरेदी करता येऊ शकते किंवा वेस्टलँड आहे तीही सुद्धा खरेदी करता येऊ शकते। यामध्ये कशा प्रकारची मदत करते शासन नाही स्टेट बँक ऑफ इंडिया, कारण ही स्कीम स्टेट बँक ऑफ इंडियाची आहे। तर कॉस्ट ऑफ लँड म्हणजे जागेची किंमत यासाठी आपण कर्ज घेऊ शकतो। दुसरं आहे प्रोव्हिजन ऑफ इरिगेशन फॅसिलिटीज म्हणजे शेतामध्ये शेतीमध्ये इरिगेशन करण्यासाठी आणि त्या जागेचा सुधार करण्यासाठी लँड डेव्हलपमेंट, शेतीची जेवढी किंमत आहे त्या किमतीच्या 50% यामध्ये लिहिलेलं आहे, शेल नॉट एक्सीड 50% ऑफ द कॉस्ट ऑफ द लँड, म्हणजे त्या शेतीच्या किमतीच्या 50% पर्यंत आपण इरिगेशन फॅसिलिटी निर्माण करण्यासाठी किंवा त्या शेतीचा विकास करण्यासाठी यामध्ये लोन घेऊ शकतो। तिसरी प्रोव्हिजन या स्कीममधली काय आहे? तर परचेस ऑफ फार्म इक्विपमेंट, याचा अर्थ आपल्याला शेतीमध्ये लागणारे जे अवजारे आहेत त्या अवजारेला विकत घेण्यासाठी म्हणून सुद्धा आपण ह्या स्कीममध्ये ह्या योजनेमध्ये कर्ज घेऊ शकतो। त्यानंतर आहे रजिस्ट्रेशन चार्जेस अँड स्टॅम्प ड्युटी, यासाठी आपल्याला यामध्ये हे चार्जेस लागतील हे मात्र लक्षात ठेवण्याची गरज आहे। त्यानंतर या स्कीममध्ये काय आहे तर लोन अमाऊंट विल बी 85% ऑफ द टोटल कॉस्ट ऑफ द लँड, याचा अर्थ त्या जागेच्या म्हणजे त्या शेतीच्या 85% किंमत जी आहे ती किंमत आपण लोनमध्ये घेऊ शकतो म्हणजे लोन म्हणून मिळू शकतो। याचा अर्थ आपल्याला 15% आपल्याकडे असणं गरजेचं आहे, 85% तुम्ही कर्जाच्या स्वरूपामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं घेऊ शकता। ज्याची मॅक्झिमम मर्यादा म्हणजे जास्तीची मर्यादा किती आहे तर 5 लाखापर्यंतची, तर असं म्हणायला हरकत नाही की 5 लाखापर्यंतचं आपण या योजनेमध्ये शेती खरेदी करू शकतो। त्यानंतर आपण जी शेती घेतो ती शेती मॉर्गेज ऑफ लँड टू बी परचेस्ड, ही शेती मॉर्गेज म्हणून राहील। आपल्याला माहितीच आहे मॉर्गेज काही ना काही द्यावं लागतं, तर ही शेती आपलं लोन जोपर्यंत फिटत नाही तोपर्यंत मॉर्गेज म्हणून राहील। त्यानंतर ह्या योजनेमध्ये आणखी काय आहे तर मॅक्झिमम 9 to 10 years बिगिनिंग आफ्टर दी एक्सपायरी ऑफ गेस्टेशन पिरियड, म्हणजे गेस्टेशन पिरियड याचा अर्थ थोडक्यात आपण असं म्हणूया की सुरुवातीला जो कालावधी ज्या कालावधीमध्ये सूट दिली जाते हप्ते न भरण्याची, म्हणजे आपली परतफेड किती आहे 9 ते 10 वर्षाची परतफेड, हे जर लोन घेतलं आपण तर 9 ते 10 वर्षामध्ये आपल्याला परतफेड करायची आहे। इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्ते ज्याला म्हणतो आपण, हे हाफ इयरली इन्स्टॉलमेंट आहे, याचा अर्थ दर 6 महिन्याला हप्ता येईल,
ही एक खूप छान बाब आहे ज्याला ईएमआय आहे. ईएमआय मध्ये दर महिन्याला हप्ता भरावा लागतो, पण इथं 6 महिन्याला हप्ता येईल आपल्याला. म्हणजे वर्षातून वर्षातून दोनच हप्ते आपल्याला घेतलेल्या कर्जाचे फेडण्याची गरज आहे, देण्याची गरज आहे. गेस्टेशन पीरियड विल बी ऑफ मॅक्झिमम 1 इयर. गेस्टेशन म्हणजे मी सुरुवातीचे जर सुटीचा कालावधी म्हणला तर 1 वर्ष जर का ती लँड म्हणजे जर का ती शेती ऑलरेडी डेव्हलप झालेली असेल, म्हणजे ऑलरेडी ती शेती ती शेती शेती करण्यालायक तयार असेल तर 1 वर्षाचा गेस्टेशन पिरियड मिळू शकतो जास्तीत जास्त. जर का ती लँड म्हणजे ती शेती जर का करण्यालायक नसेल, ती वेस्टलँड असेल, त्याला आपल्याला डेव्हलप करून नंतर तिथे शेती करायची असा जर असेल तर 2 वर्षाचा गेस्टेशन पिरियड मिळू शकतो. अशी ही सुंदर योजना आहे. म्हणजे थोडक्यामध्ये 5 लाखापर्यंत आपल्याला यामध्ये जात आहे. तर आता आपण बघूया की यामध्ये ही योजना कोण घेऊ शकतो, कुठला शेतकरी यामध्ये येऊ शकतो. तर स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणजे छोटा आणि अल्पभूधारक, ज्याची शेती 5 एकरपेक्षा कमी आहे आणि बिना इरिगेटेडची आहे, म्हणजे इरिगेशन नसलेली 5 एकरची खाली ज्याची शेती आहे, अशा शेतीचा मालक अशा जास्तीच्या शेती खरेदीसाठी म्हणून या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो. त्यानंतर ज्याची शेती इरिगेटेड आहे असा शेतकरी, असा लँड होल्डर थोडक्यामध्ये, पण तो किती तर 2.5 एकर, म्हणजे 2.5 एकर इरिगेटेड असणारा शेतकरी ज्याच्या नावानी ऑलरेडी शेती आहे, म्हणजे एक तर 5 एकर बिना इरिगेटेडचा, 2.5 एकर इरिगेटेडचा असा, आणि ज्याच्याकडे कुठलीही शेती नाही पण तो ॲग्रिकल्चर लेबर म्हणजे शेतामध्ये काम करणारा लेबर आहे, अशा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यानंतर दुसरा जो मुद्दा सांगितलेला आहे, द बॉरोअर शुड हॅव अ रेकॉर्ड. आपलं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड व्यवस्थित असणं गरजेचं आहे. तो स्टेट बँक ऑफ इंडियाचा खातेधारक असेल तर त्यांना प्राधान्य आहे या योजनेमध्ये, आणि तो खातेधारक कसा असला पाहिजे तर त्यांनी अगोदर काही कर्ज घेतलं असेल तर त्याचा रेपेमेंटचा जो आहे तो एकदम प्रॉम्प्ट असणं गरजेचं आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित असणं गरजेचं आहे. वेळेवर हप्ते भरलेले पाहिजेत आणि ते गेल्या 2 वर्षाचे तरी ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी प्रॉम्प्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर जो मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे गुड बॉरोअर्स ऑफ अदर बँक, म्हणजे इतर बँकेचे सुद्धा पण चांगले बॉरोअर म्हणजे खातेदार ज्याला म्हणतो आपण, इतर बँकेचे सुद्धा कर्जदार असतील पण ते चांगले आपलं रेकॉर्ड मेंटेन करणारे, थोडक्यात सिबिल चांगला असणारे, अशी जी लोक आहेत अशा लोक सुद्धा या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. तर अशी ही योजना मित्रांनो, आपल्याला ह्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर मिळू शकते, ज्याचा वेबसाईटचा ऍड्रेस आहे SBI.CO.IN, इथून माहिती घेऊ शकता. आपल्या ब्रँचला जाऊन चौकशी करू शकता, ही वेबसाईटवर त्यांची माहिती आत्ता आलेली आहे. आणि अशा प्रकारे मला वाटतं पहिल्यांदा एखादी शेती घेण्यासाठीची स्टेट बँक ऑफ इंडिया ही जी देशातली सर्वात मोठी बँक आहे, यांनी ही योजना शेतकऱ्यांसाठी आणलेली आहे, याचा आपण नक्की उपयोग करून घ्यावा. आणि शेतीमध्ये आपण मग शेती प्रक्रियाचा सुद्धा विचार करावा. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, आपल्या इतर शेतकरी बांधव ज्यांना गरजेचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा माझं चॅनल ई कपते. धन्यवाद मित्रांनो.